श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शरीरसृष्टीचं वर्णन जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी मित्रांनो, जर का आपण या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आपण सर्व नेहमी श्री स्वामी समर्थ केंद्रात जातो, स्वामींच्या मठात जातो, आपण महाराजांना मुजरा करतो, महाराजांची आरती करतो आणि आपापल्या मार्गाला लागतो। पण कधी आपण महाराजांच्या फोटोकडे लक्ष देऊन पाहतो का की या फोटोमध्ये नक्की किती शक्ती लपलेली आहे? तर मित्रांनो, आज आपण श्री स्वामी महाराजांच्या फोटोतील शक्ती पाहूयात। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे आजही लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षुंचे आश्रयस्थान आहेत। श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे। स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन आज 1500 अधिक वर्षे उलटून गेली, परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। या सगुण ब्रह्मांची उपासना अवतीय श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्यप्रमाणे सुरू आहे आणि त्यांच्या अस्तित्वाचे अनेक कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यश अनुभव करत आहेत। भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट आहे, परंतु या अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात। संपूर्ण विश्वाच्या आणि मानव वंशाच्या कल्याणासाठी, मानवाच्या उद्धारासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करतच असतो। म्हणूनच मित्रांनो, आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत। स्वामी चिदंबर आणि दिगंबर आहेत। स्वामी धीपती, श्रीपती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती म्हणजे सर्व देवतांचे देव आणि सर्व सरकारांचे सरकार आहेत। स्वामींपुढे कोणाचीही सत्ता नाही। स्वामींची सेवा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते। म्हणूनच मित्रांनो, जर का आपण स्वामी महाराजांचे मस्तक पाहिले तर त्यांच्या मध्यभागाला ब्रह्मरंध्रा म्हणतात। ब्रह्मरंध्रा म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे। आपण जर महाराजांच्या छातीचे वर्णन केले तर ते स्त्री स्वरूपात आहे, कारण ते आदिमाया आदिशक्ती आईसाहेब स्थापित आहेत। जर महाराजांचे पोट बघितले तर ते भगवान गणपतीचे स्थान आहे। जर आपण पाहिले तर महाराजांचा डावा खांदा उंच आणि उजवा खांदा खाली आहे। महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता शक्तीचे प्रतीक आहे। महाराजांच्या डोक्यावर पाहिले तर आपल्याला 3 वलय दिसतात। ते 3 वलय म्हणजे सत्व, रज, तम या गुणांचे प्रतीक आहे। जर महाराजांचा चेहरा पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते। म्हणूनच मित्रांनो, आपले स्वामी महाराज हे त्रिगुणांचे अंश आहेत आणि कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत। सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात। महाराजांच्या उजव्या पायाचा अंगठा बाहेर आहे, कारण त्या अंगठ्याची पूजा करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करणे असे आहे। मित्रांनो, मग विचार करा की आपण कोणत्या शक्तीचे भक्त आहोत। म्हणूनच मित्रांनो, महाराजांना भूषावय होईल असेच वागा, कारण आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। श्री स्वामी समर्थ।